हेलो, गुड आफ्टरनून। गुड गुड आफ्टरनून आफ्टरनून। सर। ओके, सो शैल वी स्टार्ट आवर लेक्चर? आई गुड थिंक यस सर। आफ्टरनून। यस सर। ओके, सो नंबर ऑफ स्टूडेंट्स ओनली 35 और 38 स्टूडेंट्स आर प्रेजेंट। सो स्टिल आई थिंक 27 और 28 स्टूडेंट्स आर एब्सेंट, नॉट जॉइंड। ओके, सो वी स्टार्ट आवर लेक्चर। सो इन द लास्ट, यस सर। सर ते 25 तारखेला तुम्ही म्हणलेलं टेस्ट होणार। यस यस यस, टुडे वी विल कंडक्ट द चॅप्टर टेस्ट एमसीक्यू टाइप। ओके, हां, मी या लेक्चरच्या थोडस सेंटरला गेल्यानंतर ना तुम्हाला चॅप्टर टेस्टचे थोडेसे काही इन्स्ट्रक्शन देतो, म्हणजे मुलं पण जॉईन होतील तोपर्यंत ते टेस्ट आज होऊन जाईल 5 ते 6। ओके, ठीक आहे। सो इन द लास्ट लेक्चर वी हॅड डिस्कस्ड the introductory part of this chapter, and already we had covered one point, that is the number of atoms per unit cell. So already in the simple cubic only one atom is present, so in the body centered cubic unit cell two atoms are present. So where is these two atoms? One atom is at the center of the cube, and the second atom is divided in 8 corners in 1/8 part of a single atom. So in face centered cube there are 4 atoms are present. So out of 4, 3 atoms are present at the faces, means on each face there is half atom. So for a cube there is total 6 faces, so 6 into 1 half is equal to 3, and that cube has 8 corners, so each corner there is 1/8 atom is present. So 8 into 1/8 is equal to 1. So 1 plus 3 is equal to 4. 4 atoms are present in the FCC. So up to this point we had discussed in the last lecture. So today we will discuss our next point. What is the next point? What is the next property of cubic system? So next property is the atomic radius. So how we define the atomic radius? Atomic radius the define karayche asel tar tyachi definition apan kasi lihnar, kay asel tyachi definition? So the atomic radius is defined as the half of the distance between nearest neighboring atoms in a crystal of a pure element. जेव्हा तुम्ही atomic एखाद्या क्यूबची किंवा एखाद्या ऍटमची जेव्हा ऍटॉमिक रेडियस डिफाइन करता तेव्हा डिफाइन कशी करता की हाफ डिस्टन्स, कशाचा हाफ डिस्टन्स? जो निअरेस्ट ऍटम असेल त्या क्रिस्टल सिस्टम मध्ये त्याच्यापर्यंत जी हाफ डिस्टन्स असेल त्याला काय म्हणत असतो आपण? ऍटॉमिक रेडियस. सो जनरली इट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ द क्यूब एज ए. सी हियर इन द फिगर देर इज वन एज. तिथं एज आहे बघा, या एजला दाखवले बघा, काय दाखवले तिथं? ए म्हटलेलं आहे बघा. Okay, see here. So see here, this is the one edge. So या एज ला काय म्हटलंय? ए. या ए वरून आपण तो जो क्यूब असेल त्या क्यूबची एज आपण कशाने इंडिकेट करतोय? ए ने इंडिकेट करतोय. सो इट इज डिनोटेड बाय आर. इन व्हेरियस क्रिस्टल स्ट्रक्चर्स ऍटॉमिक रेडियाई कॅन बी कॅल्क्युलेटेड ऍज फॉलो. व्हॉट इज द रूल फॉर टू डिटरमाइन द ऍटॉमिक रेडियस? ऍटॉमिक रेडियस आपण कशा प्रकारे डिटरमाइन करू शकतो? ओके, सी इथं डमी मॉडेल्स आहेत तुम्हाला क्यूबचे दाखवतो तुम्हाला. ओके, सी आर तुम्हाला दिसतंय इथं. हे कशाचं स्ट्रक्चर दिसतो तुम्हाला? बघा, डमी मॉडेल आहे. कशाचं स्ट्रक्चर वाटतं तुम्हाला? हा क्यूब आहे, पण कोणता आहे? सिम्पल क्यूब आहे का, बीसीसी आहे का, एफसीसी आहे, काय आहे, कोणता क्यूब आहे? व्हिडिओ दिसते ना तुम्हाला? यस सर. हा, तुम्हाला इथे दिसते? हो सर. ओके, हे कशाचा कोणता क्यूब आहे? सिम्पल क्यूब आहे. Is this simple cubic, BCC or FCC? What simple is this? Simple cubic. Yes, very good. This is the structure or the model of the simple cubic. Okay, so this is the simple cube. Cube ahe hai. Yes. Okay. Suppose we consider this is the one corner, second, third, fourth, opposite side, fifth, sixth, seventh, and eighth. At each corner there is 1/8 atom is present. प्रत्येक कॉर्नर वरती किती ऍटम प्रेझेंट आहेत? 1/8 ऍटम प्रेझेंट आहे. सो हाऊ वी कॅल्क्युलेट द ऍटॉमिक रेडियस इन केस ऑफ अ सिम्पल क्युबिक? सिम्पल क्युबिक मध्ये आपण ऍटॉमिक रेडियस कशी फाइंड करणार? बघा, ऍज पर द डेफिनेशन, आता ही एक एज आहे, सपोज दिस इज द वन एज. येस ओर नो, ही एक एज आहे का नाहीये? या एजला आपण काय म्हणतोय की ए आहे असं कन्सिडर करतोय. सी आर,
इन द डेफिनेशन डेफिनेशन मध्ये दिले बघा एज ला आपण काय म्हणतोय ए असं इंडिकेट करतो वेर इज ए क्यूब एज ए इथे दिले बघा या हा जो क्यूब आहे ह्या क्यूबची ही एक एज आहे या एजला आपण काय म्हणतो ए आहे असं म्हणतो सो दिस इज द फर्स्ट ऍटम दिस इज द सेकंड ऍटम मीन्स ए इज इक्वल टू हाउ मेनी आर दिस इज द आर सिंगल आर अँड दिस इज द सेकंड आर सो ए इज इक्वल टू टू आर येस ऑर नो आता हा जर एक ऍटम असेल वन बाय एट ऍटम हा त्याचा सेंटर असेल त्याची रेडियस किती असणार आहे ही एवढी रेडियस असणार आहे पहिल्या ऍटमची रेडियस त्याचा नियरेस्ट नेबरिंग हा दुसरा ऍटम आहे त्याची रेडियस एवढी झाली रेडियस मग जर हा जर टोटल ए असेल तर आर किती झाले हो हाऊ मेनी आर टू आर ए इज इक्वल टू टू आर सी इन द फिगर सो हिअर दिस इज द फर्स्ट ऍटम अँड दिस इज द नेबरिंग सेकंड ऍटम नियरेस्ट नेबरिंग सेकंड ऍटम सो दिस इज द आर फर्स्ट ऍटम आर अँड दिस इज द सेकंड ऍटम आर ही पहिल्या ऍटमची आर झाली ही दुसऱ्या ऍटमची आर झाली सो ए इज इक्वल टू टू आर आपल्याला ए पाहिजे का एच पाहिजे का नाही आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय फाइंड करायचं आर सो वी कन्वर्ट दिस इक्वेशन फॉर द आर सो हाऊ वी कन्वर्ट देन व्हॉट इज द मॉडिफाइड इक्वेशन सो आर इज इक्वल टू ए बाय टू सो इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर ऍटॉमिक रेडियस इज आर इज इक्वल टू ए बाय टू आर यू अंडरस्टँड जेव्हा सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर असेल त्यावेळेस तिथल्या ऍटमची रेडियस किती असेल ए डिवाइडेड बाय टू सो सीयर इन द फिगर इथं एक क्यूब दिलेला आहे बघा इच कॉर्नर देर इज वन ऍटम वन बाय एट द पार्ट ऑफ ऍटम सो दिस इज द आर वन आर एका पहिल्या ऍटमची आर दिस इज द सेकंड आर ही दुसऱ्या ऍटमची आर रेडियस मग ही जर टोटल ए असेल तर ए इज इक्वल टू काय झालं तुमचा टू आर ए इज इक्वल टू टू आर सो वी मॉडिफाय दिस इक्वेशन फॉर आर आर इज इक्वल टू ए बाय टू आर यू अंडरस्टँड लक्षात आलं का अजून एकदा सांगू देत येस प्लीज अजून एकदा सांग अजून एकदा सांगतो तुम्हाला काय असतं सर तुम्हाला हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय हे स्ट्रक्चर आहे ते कशाचं स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आहे सिंपल क्युबिकचं स्ट्रक्चर आहे साकीब आहे का प्रेझेंट साकीब आर यू प्रेझेंट साकीब साकीब नाही ओके ठीक आहे मग आपण बोलूया व्यवस्थित ओके ठीक आहे हा जर सिंपल क्यूबिक असेल तर ऍज पर डेफिनेशन आपण काय सांगतोय की हाफ डिस्टन्स नियरेस्ट जो नेबरिंग ऍटम आहे आता समजा हा एक ऍटम आपण इनिशियल ऍटम हा कन्सिडर केला आहे याचा नियरेस्ट नेबरिंग कोणता आपण कन्सिडर केला हा सेकंड ऍटम कन्सिडर केला ह्या दोन्हींच्या मध्ये जे डिस्टन्स आहे त्याचा हाफ डिस्टन्स म्हणजे त्याची ऍटोमिक रेडियस झाली असं कन्सिडर करतो ठीक आहे ओके आता हा जर क्यूब असेल तर या क्यूबची ही एक एज झाली एज ठीक आहे आता या एजला आपण काय म्हटलं आहे ए आहे असं म्हणतोय एज म्हणजे आपण कशाने इंडिकेट करतोय ए ने इंडिकेट करतोय इथं ओके ठीक आहे जर का हा टोटल ए असेल तर या ए मध्ये किती आर आहे तो किती रेडियस आहेत एका ए मध्ये हा जर टोटल ए असेल तर या टोटल ए मध्ये किती आर आहेत दोन आर आहेत कुठे आहेत दोन आर ही पहिली आर फर्स्ट आर आणि दुसरी आर सेकंड आर सो कॅन वी राईट हिअर ए इज इक्वल टू टू आर एज क्यूब एज ए इज इक्वल टू टू आर बरोबर आहे ओके आपल्याला हे इक्वेशन भेटलं इक्वेशन नंबर वन सपोज वी कॉल दिस इज द इक्वेशन नंबर वन आपल्याला याच्यामध्ये ऍटॉमिक रेडियस फाइंड करायची आहे का फक्त ऍटॉमिक त्या एज फाइंड करायची आहे क्यूबची रेडियस फाइंड करायची सो वी मॉडिफाय दिस इक्वेशन फॉर आर रेडियस साठी हे आपण इक्वेशन मॉडिफाय केलं तर काय येते इक्वेशन आर अदर साईडला घेतला आणि ए अदर साईड दुसऱ्या बाजूला घेतला तर काय येणार इकडे एन इन टू ला आहे अदर साईडला आलं तर कशाला जाणार डिवाइडला जाणार सो आर इज इक्वल टू ए डिवाइडेड बाय टू आर इज इक्वल टू ए डिवाइडेड बाय टू दिस इज द इक्वेशन फॉर द रेडियस आर ऍटॉमिक रेडियस इन सिंपल क्यूबिक हे त्याचं स्ट्रक्चर आहे बघून घ्या सिंपल क्यूब कसा असणार आहे त्याच्यामध्ये ऍटमची अरेंजमेंट कशी असते क्लिअर ओके सी इथं साईडला पिक्चर सुद्धा दिलंय फिगर इन फिगर ओके आर दिस इज द सेकंड आर आर प्लस आर टू आर अँड टोटल ए ओके सो दिस इज द फर्स्ट केस इन द सेकंड केस बीसीसी इन दिस केस ऍटम्स टच इच अदर अलॉंग द डायगोनल ऑफ द क्यूब एज शोन इन द फिगर सो देअरफोर डायगोनल्स ऑफ द क्यूब इन दिस केस इज फोर आर ओके ठीक आहे काय असणार आहे फॉर द बीसीसी ओके सी आर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द बीसीसी
दिसते ना व्हिडिओ मध्ये क्लियर स्ट्रक्चर ऑफ द बीसीसी. ओके सो इन द बीसीसी फॉर क्यूब देर आर टोटल 8 कॉर्नर्स. क्यूब साठी टोटल 8 कॉर्नर्स आहेत. 8 कॉर्नर वरती प्रत्येक कॉर्नर वरती 1/8 ऍटम प्रेझेंट आहे आहे नो डाऊट. म्हणजे इथे एक ऍटम आहे, इथे दुसरा ऍटम आहे, तिसरा आहे, चौथा आहे. पण ही बीसीसी बीसीसी केस आहे. मीन्स इन बीसीसी बॉडी सेंटर्ड क्यूबिक ऍट द सेंटर ऑफ द क्यूब देर इज द सिंगल ऍटम प्रेझेंट. एक टोटल ऍटम प्रेझेंट असतो. कुठे असतो? सेंटर असतो. बघा इथं आहे, बघा एक सेंटरला ऍटम आहे. आता मला काय करायचं आहे, याची रेडियस फाइंड करायचे. जर का मी याला डायगोनली जर ऑब्झर्व केलं तर याच्यात मध्ये कसं ऑब्झर्व केलं, किती रेडियस तुम्हाला भेटेल? बघा बघा इथे सिंगल रेडियस आहे. येस ऑर नो? दिस इज द फर्स्ट आर, दिस इज द सेकंड आर, ही दुसरी आर झाली. पण आता ह्या सेंटरमध्ये, या सेंटरच्या ऍटम मध्ये दोन आर असतील का एकच आर असेल? या सेंटरच्या ऍटम मध्ये दोन आर, दोन आर असतील. मग प्लस वन प्लस टू इज इक्वल टू हाऊ मेनी आर्स? फोर आर्स. येस ऑर नो? ओके सो वी कॅन राईट इक्वेशन फोर आर स्क्वेअर इज इक्वल टू थ्री ए स्क्वेअर. थ्री ए स्क्वेअर वेअर इज दिस थ्री ए स्क्वेअर? ओके ए बी आणि इथले तीन ए आहेत. बघा ए प्लस ए प्लस ए, थ्री ए स्क्वेअर. आर स्क्वेअर ह्याचे हे करा, स्क्वेअर करा. आर स्क्वेअर चारी चौक सोळा, सिक्सटीन आर स्क्वेअर इज इक्वल टू थ्री ए स्क्वेअर. आपल्याला आर पाहिजे, सो सिक्सटीन दुसऱ्या बाजूला गेलं, इकडे मल्टिप्लाय आहे, अदर साईडला गेलं कशाला झालं, डिवाइडला. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू थ्री डिवाइडेड बाय सिक्सटीन इंटू ए स्क्वेअर. आता आरचा स्क्वेअर पाहिजे का आर पाहिजे? आपल्याला आर पाहिजे. सो यू कॅन राईट आर इज इक्वल टू अंडर रूट थ्री, इथला ए चा स्क्वेअर गेला, ए राहिला, डिवाइडेड बाय सिक्सटीन चा स्क्वेअर. म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे? सिक्सटीन, फोरचा. सो फोर. सो इन केस ऑफ बीसीसी ऍटॉमिक रेडियस इज आर इज इक्वल टू अंडर रूट थ्री इंटू ए डिवाइडेड बाय फोर. रूट थ्री इंटू ए डिवाइडेड बाय फोर, दिस इज द ऍटॉमिक रेडियस इन केस ऑफ द बीसीसी. बीसीसी मधली ऍटॉमिक रेडियस थोडीशी व्यवस्थित बी केअरफुली ऑब्झर्व करा. काय सांगितलेलं आहे इथे तुम्हाला? पायथागोरस थेरम माहिती आहे ना? काय असतो पायथागोरस थेरम? असं असतं ना काय तर इथं हे इथं समजा ए म्हटलं, बी आणि इथं सी आहे म्हटलं, तर माझं ए सी इज इक्वल टू काय असणार? ए सी इज इक्वल टू काय असतो? बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. असं असतं ना नक्की? ओके मग इथं तसं आहे का? हे जर समजा मी म्हटलं इथं सी आहे ए सी स्क्वेअर, ए सी स्क्वेअर किती आहे तुमचा? फोर आर स्क्वेअर आहे. आहे का इथं ए सी स्क्वेअर इज इक्वल टू फोर आर स्क्वेअर? येस ऑर नो? येस. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू फोर आर स्क्वेअर आहे. ओके आता इथं मला कशाचे ऍडिशन करायला लागणार आहे? ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. येस ऑर नो? ए बी स्क्वेअर मध्ये किती आहेत? ए इथे एक आहे आणि इथे एक, दोन ए आहे. आणि बी सी स्क्वेअर मध्ये किती आहेत? एक ए आहे. म्हणजे किती ए झाले? तीन ए झाले. थ्री ए स्क्वेअर. बरोबर आहे. आता हे लक्षात आलं ना इक्वेशन कसं असतं ते? ओके हे थ्री ए स्क्वेअर झालं. आता इक्वेशन सॉल्व्ह करा तुम्ही. चारचा स्क्वेअर सोळा, इथं सोळा. सिक्सटीन आर स्क्वेअर इज इक्वल टू थ्री ए स्क्वेअर. बट आपल्याला सिक्सटीन आर स्क्वेअरची व्हॅल्यू नको आहे, फक्त आर ची व्हॅल्यू पाहिजे. मग सिक्सटीन अदर साईडला घेऊन जा, डिवाइडला जाईल. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू थ्री डिवाइडेड बाय सिक्सटीन इंटू ए स्क्वेअर. सो आर स्क्वेअर नको आहे, आपल्याला काय पाहिजे? आर पाहिजे. सो आर इज इक्वल टू अंडर रूट थ्री इंटू ए डिवाइडेड बाय फोर. दिस इज द ऍटॉमिक रेडियस इन बी सी सी बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर. सो शॅल वी गो टू द नेक्स्ट पॉइंट? म्हटलं जाऊ दे. ओके हा, इथलं तुम्हाला क्वेश्चन कसा येणार आहे हे सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला दिले बघा असाइनमेंट क्वेश्चन मध्ये, डिफाइन ऍटॉमिक रेडियस and calculate the atomic radius for simple cubic BCC and FCC. I think asa assignment question ahe. Define atomic radius, calculate the atomic radius for SC, BCC and FCC. Barobar hai ka nahi? Pan yacha madhe char term zalya. Ek tar definition zali, second simple cubic cha atomic radius calculation zala, third BCC cha calculation ani fourth FCC cha calculation. Mag tumhala vicharla kay jail? एक तर डेफिनेशन, त्याच्याबरोबर दोन्ही कोणत्या तरी रेडियस कॅल्क्युलेट करायच्या, नसेल तर तिन्हीच्या तिन्ही रेडियस कॅल्क्युलेट करायच्या.
तुम्हाला क्वेश्चन कसा असेल, कॅल्क्युलेट द ऍटॉमिक रेडियस फॉर एस सी बी सी सी अँड एफ सी सी इच टर्म फॉर वन मार्क. प्रत्येक कॅल्क्युलेशन तुम्हाला किती असेल, वन मार्कला असेल. नसेल तर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल ऑन द अदर फॉर्म, डिफाइन ऍटॉमिक रेडियस अँड कॅल्क्युलेट द ऍटॉमिक रेडियस फॉर बी सी सी अँड एफ सी सी. अदरवाईज तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल, डिफाइन ऍटॉमिक रेडियस and calculate the atomic radius for SC and FCC like this. Are you understand? एक डेफिनेशन विचारली तर इकडे दोन कॅल्क्युलेशन विचारतील, जर डेफिनेशन नाही विचारली तर तिन्ही पण कॅल्क्युलेशन विचारतील. करेक्ट, ओके. सो नाउ वी डिस्कस द लास्ट केस, FCC. ओके, सी आर वेर इज द स्ट्रक्चर ऑफ सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फेस सेंटर्ड क्यूबिक. ओके, ईच फेस there is the half atom. Ita half ahe, ita half ahe. Total how many faces? Total 6 faces. So 3 atoms are present at this 6 faces. On each face there is the one half atom is present. Okay, ya cube la kiti corners ahet, kiti corners ahet, 8 corners ahet. Pratyek corner hoti kiti ahe, 1/8 atom is present at the each corner. So again we apply here Pythagoras theorem. जे आपण लास्ट टर्म मध्ये जे पायथागोरस थेरम युज केलं तेच इथं सुद्धा आपण पायथागोरस थेरम युज करणार. ओके, आता मला फेस सेंटरची डेफिनेशन ही करायची, रेडियस फाइंड करायची, ऍटॉमिक रेडियस. सो इथे एक रेडियस आहे का, आहे. इथे एक आहे का रेडियस तुमची, सेकंड आहे. दोन आर झाला, दिस इज द फर्स्ट आर, दिस इज द सेकंड आर. ओके, याच्यामध्ये किती आर रेडियस असतील हो, सीएल याच्यामध्ये किती रेडियस असतील, चार. इथं 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 किती असतील, दोन असतील. म्हणजे फर्स्ट आर प्लस सेकंड आर प्लस दिस टू आर इज इक्वल टू फोर आर. नाव अगेन हिअर वी कॅन अप्लाय द पायथागोरस थेरम. सो अगेन हिअर ए बी अँड दिस इज द सी. सो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू फोर आर स्क्वेअर अँड इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. लक्षात येते ना तुमच्या हे इक्वेशन कसं असणार आहे, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार, तुमचं फोर आर स्क्वेअर असणार आहे. इज इक्वल टू ए बी स्क्वेअर म्हणजे काय आहे, तुमचा हा ए आहे, प्लस बी सी स्क्वेअर म्हणजे इथे सुद्धा काय आहे, तुमचा ए आहे, एच ए स्क्वेअर. सो इज इक्वल टू 16 आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 ए स्क्वेअर. अगेन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 ए स्क्वेअर, नॉट अ ए टू, इथे 2 ए स्क्वेअर आहे. प्लीज चेक इट, ए स्क्वेअर आहे इथं, इथं ए स्क्वेअर आहे, थोडस लक्ष द्या, काळजी घ्या, ए स्क्वेअर आहे इथं. ओके ठीक आहे, अगेन आपल्याला आर स्क्वेअर पाहिजे का, नाही आपल्याला काय पाहिजे, आर पाहिजे. सो आर इज इक्वल टू रूट टू इंटू ए डिवाइडेड बाय फोर, दिस इज द ऍटॉमिक रेडियस इन केस ऑफ द एफ सी सी. एफ सी सी ची रेडियस किती असते, आर इज इक्वल टू रूट टू इंटू ए डिवाइडेड बाय फोर. ओके बोला, हे आपलं थोडं इक्वेशन रिपीट करतात ते. आता माझं काय बनगड की माघारी म्हणजे कठोर माघारी कनेक्ट झाला ऑटोमॅटिक. ओके ठीक आहे, तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, हा स्ट्रक्चर वगैरे बघितलं, इक्वेशन सांगताना ती कनेक्ट माघारी म्हणजे कट झाला आणि माघारी. नो डाउट, नो डाउट. ओके, आय विल रिपीट. ओके, सी दिस फिगर, बी केअरफुली हिअर, ए बी अँड सी वी कॅन अप्लाय द पायथागोरस थेरम. सो ए सी स्क्वेअर, ए सी स्क्वेअर काय असणार तुमचा, फोर आर स्क्वेअर. यु नो वेअर इज द फोर आर, दिस इज द फर्स्ट आर, दिस इज द सेकंड आर अँड हिअर देर इज द टू आर. सो टू आर प्लस टू आर फोर आर, म्हणजे हा फोर आर झाला. सो फोर आर स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. वॉट इज द ए बी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर इज द ए स्क्वेअर, हा ए स्क्वेअर येथे घेतला. वॉट इज द बी सी स्क्वेअर, अगेन हिअर देर इज द ए, अगेन ए स्क्वेअर. सो 16 आर स्क्वेअर, चारी चौक 16, 16 आर स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस ए, इथं 2 ए स्क्वेअर. आता आपल्याला काय पाहिजे, 16 आर स्क्वेअर पाहिजे का रेडियसची व्हॅल्यू पाहिजे, रेडियस पाहिजे, ऍटॉमिक रेडियस पाहिजे. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 ए स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे बघा हा, इथं इथं थोडस लक्ष द्या, हा स्क्वेअर आहे, 2 ए स्क्वेअर आहे डिवायडेड बाय 16. सो इथला स्क्वेअर काढा. सो आर इज इक्वल टू रूट टू इंटू ए डिवायडेड बाय फोर, दिस इज द ऍटॉमिक रेडियस फॉर द एफ सी सी, ऍटॉमिक रेडियस फॉर एफ सी सी. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय विचारलं जाईल एमसीक्यू मध्ये, की तीन तुम्हाला ऍटॉमिक रेडियस दिल्या जातील,
चलती तुम्हाला अदर कोणती तरी व्हॅल्यू दिली जाईल आणि त्याच्यामध्ये विचारलं जाईल की बीसीसी ची ऍटॉमिक रेडियस किती असणार आहे, एफसीसी ची ऍटॉमिक रेडियस किती असणार आहे आणि एससी ची ऍटॉमिक रेडियस किती असणार आहे. त्याचा मे बी फॉर्म्युला सुद्धा विचारला जाऊ शकतो इन कुठं तर तुमच्या एमसीक्यू मध्ये. ओके, हाऊ मेनी स्टुडंट्स आर प्रेझेंट? आय थिंक 59 स्टुडंट्स आर प्रेझेंट. ओके, वन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट इज देअर. टुडे वी विल कंडक्ट द फर्स्ट चॅप्टर टेस्ट. आज आपण आपला जो पहिला चॅप्टर झाला सेमीकंडक्टर फिजिक्स त्याच्यावरती पहिली चॅप्टर टेस्ट कंडक्ट करणार आहोत. ऍट किती वाजता तुमचे ऑनलाईन लेक्चर संपतात? चार संपतात. ओके, यू टेक अ ब्रेक 1 hour ऍट 5 PM. वी कॅन स्टार्ट. नको रे. नको सर, 4 घ्या सर. 5 to 6 आपली पहिली चॅप्टर टेस्ट असेल, एमसीक्यू टाइप मध्ये असेल. साकीब, साकीब आले का रे? नाहीतर आपलं चालायचं इकडे ते आपलं ऐकलं. यस सर. हा साकीब. ओके, टुडे वी विल कंडक्ट द फर्स्ट चॅप्टर टेस्ट ऍट 5 PM, 5 to 6 PM. ओके, टोटली एमसीक्यू बेस्ड. ओके, आय विल सेंड लिंक ऑफ गुगल फॉर्म एक्झॅक्टली ऍट 5 PM ऑन युअर टेलिग्राम चॅनल. प्लीज ओपन दिस लिंक, फिलअप द फर्स्ट इन्स्ट्रक्शन्स, नेम ऑफ स्टुडंट, ईमेल आय डी, रोल नंबर अँड डिव्हिजन. देन यू गो टू द क्वेश्चन्स, 1 by 1 क्वेश्चन. टोटल 20 क्वेश्चन्स दिस टेस्ट फॉर द 20 मार्क्स. ही तुम्हाला मी 5 लिंक सेंड करतो टेलिग्राम चॅनलवरती. तुम्ही लिंक ओपन करायची, गुगल फॉर्म ओपन होईल. गुगल फॉर्म मध्ये तुमचे काही पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन, काही कंपल्सरी जे पॉइंट असतील, नेम, पुन्हा तुमचं रोल नंबर, डिव्हिजन, हे फिलअप करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही क्वेश्चनिंग स्टार्ट करायचे. जे क्वेश्चन असेल तो रीड करायचा, त्याचा जो करेक्ट आन्सर असेल त्याला क्लिक करायचं आहे. 20 क्वेश्चन्स असतील, 20 marks, इच क्वेश्चन फॉर 1 mark. प्रत्येक क्वेश्चन हा 1 mark असेल. ही टेस्ट 1 तासासाठी असेल, एक्झॅक्टली ऍट 6 PM. आय विल क्लोज दिस गुगल फॉर्म. बरोबर 6 आधीच तुम्ही ती टेस्ट सॉल्व्ह करून सबमिट करायची आहे. बिफोर 6 PM यू कॅन सबमिट टेस्ट. कोणाला काय डाऊट? एनी डाऊट सर? येस. एकदा आपण जर चालू केली ती टेस्ट तर किती वेळ असतो, म्हणजे ते आपोआप सबमिट? 1 hour. नाही, तसं तुम्ही जब तक आप सबमिट नाही करते तब तक टेस्ट सबमिट नाही होगी. ठीक है. टाइम लिमिट नहीं है, लेकिन मैंने इधर से क्लोज किया तो टेस्ट नहीं सबमिट होगा. मैं 6 PM को मैं क्लोज कर लूंगा. ओके ओके ठीक है. सेकंड, एक ईमेल आईडी से एक ही टेस्ट सबमिट होगा, नहीं तो क्या करेंगे, पहले सबमिट करेंगे, जितने आंसर रॉन्ग आए हैं फिर से वो रिपीट करके टेस्ट सबमिट. नहीं, ऐसा नहीं होगा. एका ईमेल आईडी वरून एकदाच टेस्ट सबमिट होईल, नाहीतर 10 वेळा सबमिट करायचं, अजिबात तसं होणार नाहीये. ओके ओके, सर्वजण प्रामाणिक आहेत, कुठे इकडे तिकडे बघणार नाहीत. बघणारचा त्या विषय सोडून तुम्ही इंटरनेटची वगैरे हेल्प घेणार नाहीयेत. ओके ठीक आहे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर टेस्ट. ओके ठीक आहे. क्रियेवाला व्हिडिओ कब अपलोड होगा सर यूट्यूब पे? ओके, जो हमने पहला लेक्चर लिया था, कंडक्ट किया था, वो सिलेबस एंड असाइनमेंट क्वेश्चन का, वो मैं अभी अपलोड कर रहा हूँ. अब अभी ये चालू जो है वो भी मैं लेक्चर के बाद ही इमीडिएटली अपलोड कर दूंगा. ओके ओके सर. ओके, सो नाउ वी गो टू द नेक्स्ट प्रॉपर्टी. व्हाट इज द नेक्स्ट प्रॉपर्टी? यू कैन चेक द सिलेबस. व्हाट इज द नेक्स्ट प्रॉपर्टी? आई थिंक एटॉमिक पैकिंग फैक्टर. यस और नो? आई थिंक एटॉमिक पैकिंग फैक्टर इज द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द क्यूबिक सिस्टम. Coordination number. Okay, sorry. Coordination number. So first we will define the coordination number and then we will find the, what is the coordination number for the simple cubic, what is the coordination number for the BCC, and what is the coordination number for the FCC. So first, how we define the coordination number? Okay, so here, I think my screen is clearly visible. Please here. In a crystalline structure,
every atom is surrounded by a other atoms. The number of equidistant neighbors that an atom has in a given structure is known as the coordination number. See here. Okay, so we consider this is the one crystal system. He a crystal system hai, and we consider a reference atom is the, this is the reference atom, centered atom. Ha ek reference atom apan consider kora. If we find the nearest neighboring equidistant atom from this considered atom, so how many nearest neighboring equidistant atoms from this centered atoms? या सेंटरच्या ऍटम पासून एका जवळचे समान अंतरावरती किती ऍटम प्रेझेंट दिसते तुम्हाला आता याच्यामध्ये या केस मध्ये? चार दिसतात, एक दोन तीन चार. सो इन दिस केस, इन द प्रेझेंट केस, फोर इज द कोऑर्डिनेशन नंबर फॉर दिस ऍटम. हा जो रेफरन्स ऍटम आपण कन्सिडर केलेला आहे याचे कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? फोर. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय लक्षात आलं का तुम्हाला? इन अ एनी क्रिस्टल सिस्टम एव्हरी ऍटम, आता आपण हा कन्सिडर केला, वी कन्सिडर दिस इज द ऍटम. इन एव्हरी ऍटम इज सराउंडेड बाय अ अदर ऍटम्स. जो हम रेफरन्स ऍटम कन्सिडर करते हैं उसके बाजू में नंबर ऑफ ऍटम्स रहते हैं. बट द नंबर ऑफ इक्विडिस्टन्स नेबर्स दैट एन ऍटम हैज इन अ गिवन स्ट्रक्चर. जो नजदीक जितने ज्यादा क्लोज रहेंगे समान एक सेम डिस्टेंस पे, वही एटम को हम कोऑर्डिनेशन नंबर मतलब डिफाइन करेंगे, वही वो कोऑर्डिनेशन नंबर होगा. सो इन दिस केस देयर इज द फोर कोऑर्डिनेशन नंबर इज द फोर. सो याला आपण जर रेफरन्स कसं केला, एक दोन तीन चार हे सेम अंतरावरती दिसते, सो कोऑर्डिनेशन नंबर इज फोर. सो वी विल टेक अ वन बाय वन केस. सो इन द फर्स्ट केस सिंपल क्यूबिक लॅटिस. सो व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर फॉर द सिंपल क्यूबिक लॅटिस? टेल मी व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर फॉर द सिंपल क्यूबिक लॅटिस? See here in the in this picture. So this is the reference. So this is the reference atom. Okay, ठीक है. यदि ये reference atom रहेगा तो इससे neighboring same distance पे कितने atom present है? कितने atom present है? छह atoms present है. कितने atom present है? छह atoms present है. Okay, simple cube. Okay, suppose this is the simple cubic system. Where is six atoms? What are the six atoms? So, okay, we consider this is the reference atom. See here, be carefully, don't confuse. Suppose this is the reference atom. Upper side one atom. Yes or no? Yes, same, yes. Same. Tejha khalche bazula asnar hai ka? Asnar hai. Asnar. Two, three, four. Back side. फाईव्ह अँड याच्याच पुढच्या बाजूला एक असेल सिक्स. अंडरस्टँड? येस ऑर नो? हे एक क्यूब एक एक झाला, असे असे क्यूब कनेक्टेड असतील ना एकमेकांना, असे क्यूब कनेक्ट असतील, हे क्यूब असे कनेक्ट असतील. आता बघा जर का हा रेफरन्स कन्सिडर केला तर बघा किती झाले, वन टू थ्री फोर फाईव्ह. एक फ्रंट साईड से ओके, वन टू थ्री फोर, फ्रंट साईड फाईव्ह, बॅक साईड सिक्स. These are the six atoms. So in case of simple cubic lattice, six coordination number is six. So see here. So this is the reference atom. So first, second, third, fourth, fifth, and sixth. So in case of the simple cubic, coordination number is six. So MCQ sati important ahe. Simple cubic madhe coordination number kiti asto? In a simple cubic system, what is the coordination number for the simple cubic? So your answer is six. Your answer is six. Now we go to the second part. So what is the coordination number for the BCC? Body centered cubic lattice mein the coordination number kiti asto? Tell me. Okay. This is the structure of the body centered. So we consider the centered atom as a reference atom. We consider a centered atom as a reference atom. So already. इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर फॉर द बीसीसी? कोऑर्डिनेशन नंबर फॉर द बीसीसी इज एट. एट कितना है? एट है. सो सी हियर, इन केस ऑफ बीसीसी कोऑर्डिनेशन नंबर इज एट. समझ में आया क्या किधर होते हैं एट एटम्स नियरेस्ट सेम डिस्टेंस पे? ये किसका स्ट्रक्चर है?
किसका स्ट्रक्चर है? बीसीसी का. तो जो सेंटर में एटम है ना उसको रेफरेंस एटम कंसिडर करेंगे. यस, तो क्यूब को कितने एजेस है? 8 एजेस है. तो ईच एज जो जितने भी एजेस है ईच एज पे कितना एटम प्रेजेंट है? 1/8 मुझे एक एटम प्रेजेंट है. सो कितना कोऑर्डिनेशन नंबर हो गया? 8. सो अगेन दिस इज द इंपॉर्टेंट फॉर योर एमसीक्यू. नेक्स्ट एफसीसी, व्हाट इज द कोऑर्डिनेशन नंबर फॉर द एफसीसी? टेल मी. 12. हाउ दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द एफसीसी. वेयर इज द 12 एटम्स? Where is 12 atoms are present? 4, sir. Where is 12 atoms are present? Okay, see here. Be careful here. So 8 on edges and 4 on spaces. Yes. 4 spaces. Yes. Okay. See here. Okay, इसको देख लिया आपने? ठीक. We consider a reference atom. कौन सा reference atom हम consider करेंगे? एक कौन सा भी reference atom consider करेंगे? ठीक है? So we consider this is the reference atom, right? ये इसको हम reference atom consider करें. So कितने corner पे है? 1, 2, 3, 4. इसको connect है ना? Attach है ना? कितने हो गए? 4. कहाँ पे है? Corners पे है. कोई doubt? नहीं है. हम इस side से देखेंगे तो ये जो atom है और ये जो दूसरा एटम है ये दोनों भी कनेक्ट है क्या एक दूसरे को? है ना, ये जैसा है वैसा ही है ना. बैक साइड से अंदर से इधर से देखेंगे तो सेम डिस्टेंस पे है ना. यस और नो? सी बी केयरफुल. यस बघा, आता हा जसा याला अटॅच आहे तसा हा सुद्धा अटॅच आहे बघा. हा हा आहे का बघा, इथे आतमध्ये आहे का? मग असे फेसेसचे किती झाले? 1, 2, 3, 4. 4 + 4 = 8. आता हा हा पार्ट झाला, हा हा पार्ट इथे झाला. तसं याच्या अदर साइडला सुद्धा इथे जसे आहेत बघा 4, 1 इथं, तसं याच्या हा पार्टला सुद्धा इकडे सुद्धा असणार आहे फेसेस मध्ये. तिथले किती? 4. सो 4 + 4 + 4 = 12. सो इन केस ऑफ एफसीसी कोऑर्डिनेशन नंबर इज 12. FCC में कोऑर्डिनेशन नंबर कितना होगा? 12. सो टेल मी कोऑर्डिनेशन नंबर फॉर सिंपल क्यूबिक. कोऑर्डिनेशन नंबर फॉर सिंपल क्यूबिक 6. कोऑर्डिनेशन नंबर फॉर BCC 8. एंड द कोऑर्डिनेशन नंबर फॉर FCC 12. ओके वेरी गुड. सो नाउ वी गो टू द नेक्स्ट प्रॉपर्टी, एटॉमिक पैकिंग फैक्टर. व्हाट इज मीन बाय द एटॉमिक पैकिंग फैक्टर? एटॉमिक पैकिंग फैक्टर हम किसको बोलेंगे? क्या होता है एटॉमिक पैकिंग फैक्टर? सिलेबस हम जब डिस्कस कर रहे थे तो हमने डिस्कस किया था कि एटॉमिक पैकिंग फैक्टर मतलब क्या होता है. सो एक क्यूब है, इसके अंदर एटम्स है. जब हम इस क्यूब को ऑब्जर्व करेंगे, इसके अंदर जो एटम्स है उसको भी ऑब्जर्व करेंगे, तो हमें क्या ऑब्जर्व होता है कि इस क्यूब में से कुछ स्पेस जो होता है उसको एटम ने ऑक्यूपाई किया है. जो समवट एरिया है उसका, उसको क्या किया है? ऑक्यूपाई किया है. किसने ऑक्यूपाई किया? एटम ने ऑक्यूपाई किया. और कुछ एरिया है वो कैसा है? नॉट ऑक्यूपाइड है, वैकेंट है कि नहीं है? सो द स्पेस विच इज ऑक्यूपाइड बाय द एटम्स इन अ यूनिट सेल इज नोन एज द एटॉमिक पैकिंग फैक्टर. एक यूनिट सेल मधला जो एरिया ऍटमनी ऑक्युपाई केलेला आहे त्या एरियाला म्हणायचं ऍटॉमिक पॅकिंग फॅक्टर. सो इन क्रिस्टलोग्राफी ऍटॉमिक पॅकिंग फॅक्टर और पॅकिंग डेन्सिटी इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द ऍटम्स इन युनिट सेल टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द ऍटॉमिक पॅकिंग फॅक्टर? ऍटॉमिक पॅकिंग फॅक्टर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स इन युनिट सेल divided by volume of the unit cell. Total unit cell cha volume madil kiti volume ha atoms ni occupy kelela ahe tela manaycha atomic packing factor. The volume occupied by the atoms in a unit cell is known as the atomic packing factor. Understand what is the definition? Or you can write it is the ratio of volume of atoms
इन युनिट सेल टू द वॉल्यूम ऑफ द युनिट सेल. जस्ट याच्यामध्ये कोणतीही तुम्ही डेफिनेशन डिफाइन करू शकता, राईट. सो फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा, न्यूमरिकल साठी इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये न्यूमरिकल्स जास्त आहेत, फॉर्म्युले जास्त आहेत, त्याच्यामुळे न्यूमरिकल्स सुद्धा जास्त आहेत. सो वी चेक वन बाय वन. वॉट इज द ऍटॉमिक पॅकिंग फॅक्टर फॉर द सिम्पल क्युबिक सिस्टम? सिम्पल क्युबिक साठी ऍटॉमिक पॅकिंग फॅक्टर किती आहे? सो हाऊ मेनी नंबर ऑफ ऍटम्स आर प्रेझेंट इन द सिम्पल क्युबिक सिस्टम? वन. वन ऍटम इज प्रेझेंट इन द सिम्पल क्युबिक सिस्टम. एकच ऍटम प्रेझेंट आहे कुठं? सिम्पल क्युबिक सिस्टम मध्ये. सो साइड ऑफ द युनिट सेल इज इक्वल टू ए इज इक्वल टू टू आर. अगेन वॉट इज द वॉल्यूम ऑफ वन ऍटम? Is equal to 4/3 πr³. If any doubt, if any mistake, then ask me. जर का याच्यामध्ये कुठं रॉंग असेल तर मला सांगा, रेफर करा. ओके, सो दिस इज द फर्स्ट केस, 4/3 × π/r³. सो दिस इज द वॉल्यूम ऑफ द ऍटम इन अ युनिट सेल. दिस इज द फॉर्म्युला फॉर द वॉल्यूम ऑफ ऍटम इन अ युनिट सेल डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ द युनिट सेल. वॉट इज द वॉल्यूम ऑफ द युनिट सेल? वॉल्यूम ऑफ द युनिट सेल इज ए क्यूब. Volume of the unit cell is A cube. A cube कसं काय घेतलं आहे आपण इथं? A cube कसं काय घेतलं आहे? Volume of unit cell. A cube. How there is A cube? Volume of total cube. So A cube is. Very good. Very good. So A, this is the second A. And याची ब्रेड सुद्धा किती असणार आहे? A असणार आहे. A into A is equal to A cube. Height into length into breadth. A into A into A. जर का क्यूब असेल तर आपण काय म्हणतो? A इज इक्वल टू B इज इक्वल टू C. म्हणजे आपण तिथे A घेऊ शकतो का? Yes. A into A इज इक्वल टू A क्यूब. सो द वॉल्यूम ऑफ द युनिट सेल इज A क्यूब. सो पुट दिस टू व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला ऑफ द ऍटॉमिक पॅकिंग फॅक्टर. वॉट इज द फर्स्ट फॉर्म्युला? 4/3 × π × r³/A³. सो सी एल ऍटॉमिक पॅकिंग फॅक्टर 4/3 × π × r³/A³. So if we solve this equation, then what we get? We get